ठळक घडामोडी. भिवंडी परिसरात घरफोडी करणारा आरोपी कर्जबाजारी असल्याचे पोलीस तपासात उघड. ठाणे शहरातील हवा झाली प्रदूषित. 4 वर्षाच्या मुलाची हत्या करणाऱ्या पित्याला न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा. सिव्हिल रुग्णालयाने शवागृहासाठी तयार केली नवी नियमावली. क्लस्टर योजनेअंतर्गत ठाण्यातील लाभार्थ्यांना मिळणार मालकी हक्काची घरे. मुंब्रा कळवा स्थानका दरम्यान रेल्वेतून पडून 1 जण ठार तर 2 जण जखमी. भिवंडी परिसरातील घरफोडी करणारा आरोपी कर्जबाजारी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. बांधकाम व्यावसायिक जगदीश पाटील यांच्या बंगल्यावर दरोडा टाकणारा मुख्य आरोपी धर्मेश याने भिवंडीत साडीचे दुकान आणि नवी मुंबईत सर्व्हिस सेंटर उघडले होते अशी माहिती चौकशीत पुढे आले. पाटील यांच्या बंगल्यापासून काही अंतरावर साडीचे दुकान असून आरोपीने बंगल्याची रेखी केली होती. या आरोपीला कर्ज झाले होते, त्यातूनच त्याने दरोडा टाकल्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. याबाबत अधिक तपास चालू आहे. धर्मेश यांनी काही दिवसांपूर्वी साडी विक्रीच्या दुकानाचा शुभारंभ केला होता. दुकान केवळ नावालाच होते. त्याने दरोड्याचा आधीच कट रचला आणि पंजाब आणि अन्य प्रांतातील साथीदारांना 18 जानेवारीला मुंबईत बोलावून घेतले. बांधकाम व्यावसायिक जगदीश पाटील यांचा कालेनमध्ये बंगला असून ते सकाळी किती वाजता मॉर्निंग वॉकसाठी बंगल्यातून बाहेर पडतात, किती वाजता येतात याची संपूर्ण माहिती दरोडेखोरांनी घेतली होती. त्यानुसार 29 जानेवारी रोजी दरोडा टाकण्याचे ठरवले, परंतु पाटील सकाळी मॉर्निंग वॉकला न गेल्याने दरोडेखोरांचे नियोजन फिरकटले. दुसऱ्या दिवशी सर्व दरोडेखोर पहाटे रेल्वेने ठाणे स्थानकात दाखल झाले. तेथून भिवंडीला जाण्यासाठी रिक्षा पकडली. पाटील यांच्या बंगल्याजवळ आले. धर्मेश याच्याकडे केवळ 1,500 रुपये होते. येथील एका टपरीवर सर्वजण चहा प्याले. नंतर पाटील यांच्या बंगल्यात 2.25 कोटीचा दरोडा टाकून दरोडेखोर फरार झाले. दरोडेखोरांनी पाटील यांच्या कुटुंबाला दोरीने बांधून ठेवले होते. पळून जाण्यासाठी दरोडेखोरांनी रिक्षाचा वापर केला. विवाहित असलेला धर्मेश याच्याकडे सोन्याचा ऐवज होता, मात्र तो सोने घरी घेऊन गेला नव्हता अशी माहिती चौकशीत समोर आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सएप आता है. ओनर, टेनेंट, मेंबर, वेंडर सब का मैसेज होता है. कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है, पार्किंग, गार्डन, जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है, किसको कितना देना, कितना पेमेंट लेना है, सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है, ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन, कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस. अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं, ऐप का काम है. मेक लाइफ इजी विद टीजेएसपी सोसाइटी. कॉल टुडे फॉर अ फ्री डेमो. ठाणे शहरातील हवा प्रदूषित झाली आहे. वातावरणातील सकारात्मक बदलांसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे दिल्लीत एका संस्थेकडून मिळालेल्या पुरस्कारामुळे ठाणे महापालिका प्रशासन स्वतःची पाठ ठोकतून घेत असली तरी शहरातील हवा मात्र गेल्या काही दिवसांपासून अत्यंत प्रदूषित पातळीवर पोहोचली असल्याचे स्पष्ट होऊ लागले. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडून करण्यात आलेल्या पाहणीतूनच ही बाब उघडकीस आली आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा चौक असलेल्या 3 नाका परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक 184% म्हणजे धोकादायक पातळीवर पोहोचला असून नौपाडा, कोपरी आणि पोखरण परिसरातही हवेचा गुणवत्ता निर्देशांक 80-90% इतका म्हणजे प्रदूषित पातळीचा आहे. हा निर्देशांक 75% जास्त असेल तर हवा अत्यंत प्रदूषित मानली जाते. त्यामुळे शहराची हवा अत्यंत प्रदूषित असल्याचे चित्र आहे. दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स या संस्थेने नुकतीच स्मार्ट सिटी क्लायमेट ही स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेत देशातील 100 शहरे सहभागी झाले होते. या स्पर्धेचा निकाल गेल्या आठवड्यात जाहीर झाला असून त्यामध्ये ठाणे शहराने 2रा क्रमांक पटकावला. वातावरणातील सकारात्मक बदलासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल ठाणे महापालिकेस हा पुरस्कार मिळाला. महापालिका प्रशासनाने गेल्या काही काळात या आघाडीवर वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले असले तरी या पुरस्कारानंतर शहर जणू काही प्रदूषण मुक्त झाले अशा पद्धतीने प्रचार करण्यात महापालिकेतील काही अधिकारी आणि त्यांचे समर्थक तथाकथित समाजसेवक सध्या आघाडीवर आहेत. प्रत्यक्षात मात्र शहरातील हवा अत्यंत प्रदूषित असल्याचे महापालिकेच्या हवा मोजणी अहवालातूनच समोर आलं आहे. प्रत्येकाच्या सहभागाने, नागरिकांच्या एकजुटीने, थोरा मोठ्यांच्या जोडीने स्वच्छ सर्वेक्षण 20 मध्ये अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे. अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे. ठाणे चमकू दे. ठाणे चमकू दे. ठाणे.
सारा ओला आणि सुका 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 कचरा बदलू ठाण्याचा चेहरा मोहरा स्वच्छतेचा फुले पिसारा जगी होई पुकारा कि मया असली खडू दे आणि खाणे आपले चमकू दे 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 नको फेकूया रस्त्यावरती कचरा आणि दगड माती हगंडारीला देव मुक्ती नको नको थुंकू तू आवती भावती बंदी आणूया प्लास्टिक वरती कचरा मुक्त करूया ही सिटी आपली नवीन पहाट उजाडू दे आणि ठाणे आपले संपू दे 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 साऱ्यांनी निर्धार करूया वेळे वाट कचऱ्याची लावूया साऱ्यांनी निर्धार करूया परिसर आपला स्वच्छ ठेवूया साऱ्यांनी निर्धार करूया आणि कंपोस्ट खत बनवूया साऱ्यांनी निर्धार करूया स्वच्छतेचा दीप उजळूया साऱ्यांनी निर्धार करूया आणि ठाण्याला अव्वल बनवूया साऱ्यांनी निर्धार करूया स्वच्छतेमध्ये प्रथम येऊया साऱ्यांनी निर्धार करूया साऱ्यांनी निर्धार करूया आपले चमकू दे ठाणे 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 आपले चमकू दे चार वर्षाच्या मुलाची हत्या करणाऱ्या पित्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शेजाऱ्यांकडे वारंवार खेळायला जातो म्हणून चार वर्षे सावत्र मुलाची हत्या करणाऱ्या पित्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 2018 मध्ये नालासोपाऱ्याच्या संतोष भवन येथे ही घटना घडली होती. विशेष म्हणजे मृत मुलाच्या दोन चिमुकल्या भावांनी दिलेली साक्ष महत्वाची मानून न्यायालयाने ही शिक्षा ठोठावले. नालासोपारा पूर्वीच्या संतोष भवन येथील पूजा कोठारी या महिलेचा विकास जयस्वाल या तरुणाशी विवाह झाला होता. पूजाला पहिल्या पतीपासून 3 मुलं होती. तिचा दुसरा पती विकास हा कॅटरिंगचे काम करायचा. पूजा खासगी कंपनीत कामाला होती. त्यांचा 4 वर्षाचा लहान मुलगा शेजारी घरात खेळायला जायचा. त्याचा विकासला राग यायचा. त्या रागातून त्याने 2017 मध्ये चिमुकल्या मुलाला घरातील पाण्याच्या पिंपात बुडून मारले. यावेळी घरात 7 आणि 5 वर्षाची दोन्ही भावंडे होती. विकासने त्या दोघांना दम देऊन गप्प राहण्यास सांगितले. चिमुकला खेळताना पिंपात बुडून मरण पावला असा बनाव रचला. तुरीत पोलीस ठाण्याचे तत्कालीन गुन्हे पोलीस निरीक्षक डी के कोल्हे यांना या प्रकरणाचा संशय आल्याने त्यांनी अपमृत्यूची नोंद न करता सखोल तपास केला आणि आरोपी विकासला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली होती. नोटिस नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. When everyone is busy, TJSB Society makes society management very easy with online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ye aapka nahi, aapka kaam hai. Civil rugnalayane shavagruhasathi navin niyamavali tayar keli ahe. Jilla shaskiya rugnalayatil shavagruhat 12 bevaras mrutadehanpeksha ekhi atirikta mrutadeh thevla janar nahi ashi tambi jilla samanya rugnalay prashasanane thane tase gramin palghar ani railway polisanane dile. 12 मृतदेह ठेवण्या इतकी जागा सभागृहात उपलब्ध आहे. असे असताना या ठिकाणी 20 अधिक व्यवहारात मृतदेह ठेवण्यात येत होते. या मृतदेहाची विल्हेवाटी वेळेत लावली जात नाही. या पार्श्वभूमीवर 7 दिवसांपेक्षा अधिक काळ एकही मृतदेह ठेवता येणार नाही असेही प्रशासनाने बजावले. ठाणे जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालया व्यतिरिक्त कळवा कल्याण उल्हासनगर मीरा भाईंदर भिवंडी आणि नवी मुंबई या शहरात सभागृहांची व्यवस्था आहे. यापैकी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील सभागृहात 12 मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. असे असले तरी या सभागृहात 23 व्यवहारात मृतदेह कोंबून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. यावेळी सभागृहातील वातानुकूलित यंत्रणा अचानक बंद पडून परिसरात दुर्गंधी पसरल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सभागृहात 6 महिन्यापासून ठेवण्यात आलेले व्यवहारात 23 मृतदेह काढण्याच्या सूचना ठाणे शहर ग्रामीण पालघर आणि रेल्वे पोलिसांना दिल्या होत्या. त्यानंतर अवघ्या 24 तासात सभागृहातील 22
व्यवहारात मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन न अंत्यसंस्कार उरकले होते. दरम्यान असा प्रकार वारंवार घडू नये यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे शहर आणि ग्रामीण पालघर आणि रेल्वे पोलिसांना 12 मृतदेह ठेवण्याची क्षमता असणाऱ्या सेवागृहात 12 पेक्षा एकही मृतदेह ठेवता येणार नाही असे पत्र नुकतेच दिले आहे. आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7509-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. क्लस्टर योजनेअंतर्गत ठाण्यातील लाभार्थ्यांना मालकी हक्काची घरे मिळणार आहे. क्लस्टर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारी घरे भाडे तत्वावर दिली जाणार असल्याचा अप्रचार सुरू असला तरी ही घरे मालकी हक्काने दिली जाणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावावर नगरविकास विभागाने शिक्कामोर्तब केले असून या योजनेत सहभागी होणाऱ्या अधिकृत इमारतीतील रहिवाशांना अतिरिक्त 25% जागा देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांच्याकडून काही रक्कम आकारली जाणार नाही. तसेच कुठलाही नवा प्रकल्प रेरा अंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक असल्यामुळे क्लस्टर योजनेतील प्रकल्पाची नोंदणी होणारच आहे असे स्पष्ट करण्यात आले. क्लस्टर योजनेअंतर्गत मिळणारी घरे लीजवर मिळणार असल्याचा अप्रचार गेले काही दिवस सुरू होता, परंतु या योजनेत मालकी हक्काने घरे दिली जाणार असल्याची भूमिका पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीपासूनच घेतली होती. आता ते स्वतःच नगरविकास मंत्री असून नगरविकास विभागाने या प्रस्तावावर शिक्कामोर्तब देखील केला आहे. त्यामुळे क्लस्टर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कायमस्वरूपी मालकी हक्काने घरे उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपनगरी रेल्वेतील गर्दींचा आणखीन एक बळी गेला. गर्दीमुळे रेल्वेतून 3 जण बुधवारी मुंब्रा आणि कळवा स्थानका दरम्यान पडले. त्यात एकाचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी आहेत. हजीर अहमद असे मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे. इम्तियाज शेख आणि अबू ओसाम हे गंभीर जखमी झालेत. या दोघांवर ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हजीज इम्तियाज आणि अबू या तिघांनी बुधवारी सकाळी मुंब्रा रेल्वे स्थानकातून मुंबईत जाण्यासाठी उपनगरी रेल्वे पकडली. मात्र गाडीत प्रचंड गर्दी असल्याने हे तिघे मुंब्रा कळवा रेल्वे स्थानकादरम्यान खारेगाव फाटकाजवळ रेल्वेतून पडले. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी घटनास्थळ धाव घेऊन तिघांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरू असतानाच हाजीर यांचा मृत्यू झाला तर इम्तियाज यांच्या डोक्याला आणि अबू यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे.
घडामोडी तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.